ज्ञानदेव पारखे, निलेशचा पप्पा. माझं साईड बिझनेस आहे, व्हिडिओ शूटिंगचं कामं करतो मी. मुलगाही आपल्या इकडे कुमुद शाळेमध्ये शिकत होता, तसं तो हा व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. शिकण्यामध्ये पण छान आहे आणि कामामध्ये पण आळसपणा नाही आहे, कुठल्याही कामामध्ये हुशार आहे तो. आणि आता सध्या तो कॉलेजला तर 12वी तरी झाली, पण 12वी जरा फेल झाला आहे. पण सध्या तर पार्ट टाईम तो जॉब करतो आहे. आता ते 3 पेपर त्याचे फेल झाले होतो, 3 पेपरमध्ये त्याने एक्झाम दिली, पण आता रिझल्ट अजून काय माहिती नाही पडलं त्याचं. मी दररोज त्याला विचारायचं, त्याला तो छान शिकवता, छान मॅडम आहे सगळं. मी स्वतः जायचे ना पाळ सभेला, ते सर छान सांगितलं, निलेशच्या मस्ती करतो, चांगला आहे, सगळ्याजण चांगला बोलतो सर, तसंच सांगितलं मॅडम. त्यांनीच लावून दिला ना जॉब. पहिल्या म्हणजे तू जॉबला जात होतो आता, चांगलं आहे की मला पण थोडा जरा सपोर्ट भेटायला लागला. कारण सध्या आता माझं पण जरा तब्येत ठीक नव्हती, 5 महिने मी घरीच बसलो सध्या, तर माझा पण जॉब सुटला आहे. मी पार्ट टाइम हे करून मी ड्युटी पण करायचं, तर सध्या तर हाय चाललं, तर त्याच्यावरच इन्कम आहे आता सध्या. आय एम द ओनर ऑफ दिस कॅफे स्टीमी मग्स. स्टीमी मग्स जस्ट बिलीव इन वन थिंग, लीव युअर ड्रीम फॉलो युअर पॅशन. सो एव्हरीबडी हॅज अ ड्रीम, बट नोबडी यू नॉट डेअर टू फॉलो दॅट पर्टिक्युलर ड्रीम. माय बिझनेस ॲक्च्युली स्टार्टेड इन्क्रीझिंग, सो आय वॉज लुकिंग फॉर पर्टिक्युलर टीम. सो आय बिलीव फॉर एनी सक्सेसफुल बिझनेस, अलोन वी होन बी एबल टू सक्सेसफुल, नीड अ पर्टिक्युलर गुड टीम टू सक्सेसफुल. सो दॅट टाईम आय केम अक्रॉस ब्राईट फ्युचर. सो दॅट इज अ एन जी ओ, दे प्रोव्हाइड रिअली गुड स्टुडंट्स यू नो फॉर दिस कॅफेज अँड यू नो फूड आउटलेट्स. सो दिस हिज नेम इज निलेश. आय एम रियली लकी टू हॅव दिस गाय विथ मी, अँड इज विथ मी फ्रॉम पास्ट 3 मंथ्स. वेन ही केम फॉर द फर्स्ट टाईम विथ श्वेता, I was actually looking for, he was sitting very quietly, but he was like very active, you know. I actually like active guys, and this particular industry needs, looks for active guys. So he was like, you know, very active, yeah, main karunga, I'm very much interested, this is my first job. At that time I decided, no, this is the guy I'm looking for, and I'm pretty sure he's gonna rock. So within 3 months, he had actually, you know, managed to learn the complete menu. Bright Future's training, you know, helped him, you know, shaping him, you know, the way he is right now. So I really thank the Bright Future and the team for, you know, giving me Nilesh. मी पहिले 12वी मध्ये होतो, 12वी फेल झालो म्हणून. नंतर माझा एक मित्र होतो अविनाश म्हणून, अविनाश निकम, त्याने मला ब्रॅड फ्युचरबद्दल सांगितलं. तर पहिले मला एवढं माहीत नव्हतं ब्रॅड फ्युचरबद्दल. जेव्हा पण मी ब्रॅड फ्युचरला गेलेलो तेव्हा मला सगळं सांगितलं, काय काय शिकवणार, काय काय नाही, इंग्लिश स्पीकिंग, कम्प्युटर, रिटेल, सगळं बोलायचं शिकवलं मला. मला ब्रॅड फ्युचरमधले पुढे सपोर्ट भेटला आहे, म्हणजे मी जास्त करून बोलू शकत नव्हतो कस्टमरबरोबर, कसं लव म्हणजे कसं लवशी बोलायचं, कसं नाही, तसं मला एवढं कॉन्फिडन्स नव्हतं माझ्यामध्ये. तर माझं कॉन्फिडन्स मिळालं, जसं मी कस्टमरशी बोलतो तसं मला ओळखतात पण. नंतर असे बोलून बोलून ते कस्टमरशी माझे चांगले बोलू शकतो. तिथं मी कमवतो, चांगलं कमवतो, तर घरी पण मी देतो, सेविंग पण करतो, घरच्यांना पण वाटतं आता मुलगा काम करतो म्हणून. तर घरचे पहिले कंडिशन थोडी, पप्पा ॲडमिट होते म्हणून तर घरी कंडिशन थोडी हे होती. तसं माझं 3 महिने कम्प्लीट झाले तसं मी जॉब लागलो. फर्स्ट पेमेंट मी घरीच दिली, तर पप्पाचा इलाज केला पूर्ण. पप्पा चांगले आहेत सगळे, चांगलं वाटतं आता. ब्रँड फ्युचरमुळं मला सगळं चांगलं झालं आहे, जॉब पण चांगली भेटली आहे, घरी पण सगळं घरी पण खुश आहे. Bright Future is running its operations out of 8 low-income schools and 9 centers across Mumbai and Thane. It has engaged with more than 9,100 young people since 2009.